श्रीरामपूर शहरातील भाजी मंडई बनणार ग्राहकासाठी आकर्षण केंद्र। कित्येक वर्षापासून सुरू असलेली भाजी मंडईचे नूतनीकरणाचे काम आता सुरू करण्यात आले आहे। या भाजी मंडईची अतिशय दुरावस्था झाली होती। पावसाळ्यात ग्राहकांना व विक्रेत्यांना अतिशय मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता। ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने डास मच्छर देखील अतिशय जास्त प्रमाणात होत होते, त्यामुळे साथीचे रोग देखील वाढत होते। त्यामुळे काही नागरिकांच्या हे लक्षात आल्याने त्या नागरिकांनी नगराध्यक्षा अनुराधाताई अधिक यांच्याशी संपर्क साधला। त्यानंतर नगराध्यक्षा अनुराधाताई अधिक यांनी या भाजी मंडईच्या नूतनीकरणासाठी व देखभालीसाठी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर केला व तात्काळ या भाजी मंडईचे काम सुरू केले। श्रीरामपूर नगरपालिकेने आता जे नेहरू भाजी मार्केट आपलं हे झालं होतं, खराब झालं होतं, तर त्याचं रिनोव्हेशनचं काम हाती घेतलेलं आहे। त्याची एस्टिमेटेड कॉस्ट 61 लाखाची आहे। त्याच्यामध्ये जे पण काय दिसतंय, जे पण डिटोरिएटेड पार्ट झालेला आहे तो रिमूव्ह करून आपण नव्याने जे टाईल वगैरे जे सगळं काढून घेतलेलं आहे आपण आत्ता, तर या ठिकाणी नवीन टाईल्स वगैरे बसवणार आहे आपण। आणि वरचा जी वॉटर गळतवरून स्लॅब वगैरे त्याला वॉटरप्रूफिंग वगैरे करणार आहे। परत त्या साईडला शेड वगैरे आहे, पत्रे तिथून पण गळत ते पण नवीन पत्रे वगैरे बसवणार आहेत आपण सध्या। आणि खालचे जे फ्लोरिंग आहे टाईल्स, जे चांगली टाईल्स आहे ते ठेवणार आहे तसे, पण जी खराब झालेली टाईल्स आहे ते टोटली काढून आपण नव्याने नवीन टाईल्स बसवणार आहे। आणि साईडला कंपाऊंड वॉल वगैरे पेंटिंग वगैरे सगळं एकदम हे करणार आहे साईटला पण। आणि परत जे साईटला शौचालय आहे ते त्याची पण दुरुस्ती करून ते पण रिनोव्हेट करणार आहोत या ठिकाणी। त्यामुळे जे पण काही इथं भाजी मंडईमध्ये लोक येतात ज्यांच्या तक्रारी आहेत की खूप खराब आहे वगैरे, मच्छर वगैरे आहेत, ते सगळं याच्यानंतर आणणार नाही। सदरच्या कामाचा कालावधी किती आहे आणि कोणत्या ठेकेदाराला दिलं? सदरच्या कामाचा कालावधी तसं 2 वर्षाचा दिलेला आहे, पण आता लॉकडाऊनमुळं काम लवकर संपवलं जाईल। 6 महिन्या पुढच्या 6 महिन्यामध्ये काम पूर्ण होईल। किती % काम झालं आहे आता? सध्या आता 25% काम कम्प्लीट झालेलं आहे। त्यामुळे लवकरच आपल्याला या भाजी मंडईचे नवे रूप दिसणार आहे। ब्युरो रिपोर्ट, व्हिजन प्लस न्यूज, श्रीरामपूर।